नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये आपण अनालिसिस केलं होतं की मोठ्या मुवमेंटसाठी तयार राहा. ॲक्च्युली मार्केटमध्ये मार्केटच्या एंडला मुवमेंट आली, परंतु आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही. आपल्याला छोट्या त्यातल्या काही खूप छोटी मुवमेंट झाली. आपल्याला खूप मोठी मुवमेंट गरजेची आहे. कुठल्याही साईडला जाऊ द्या, कारण त्याशिवाय आपल्याला मोठे ट्रेड बनणार नाही आहेत. मग उद्या एक्सपायरी आहे, मग एक्सपायरीला कुठे धमाका करू शकते का? सगळ्या गोष्टींचं आपण इथे अनालिसिस करूया. सुरुवात करतोय निफ्टीपासून. निफ्टीची जर इथे कंडिशन्स पाहायला गेलं तर मी इथे छान सपोर्ट लाईन ड्रॉ केलेली, तुम्हाला इकडे दिसेल संपूर्ण स्क्रीनवर. याचा आता सध्या तुम्ही छान सपोर्ट घेतलेला आहे आज. ओके, म्हणजे काय, 19370 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. 19370 खाली तुमच्यासाठी पुन्हा एकदा सेलिंग जोरदार पाहायला मिळेल. त्याच्याखाली तुम्हाला पुटमध्ये पोझिशन बनतील. 19400 वरतीच कॉलमध्ये पोझिशन बनवायच्यात की तिथून तो नॉर्मली 19450 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा, छोट्या छोट्या पॉईंट आहेत. 19450 वर जर तो सस्टेन झाला 15 ते 30 मिनिटं, त्याच्यानंतरच पुढच्या रॅलीचा विचार करा. कारण बऱ्याच वेळेला तो इथून इथे जाईल, इथे टेस्ट करेल आणि पुन्हा खालच्या साईडला येऊ शकतो. मला असं वाटतं की जर ही लेवल त्याने जोरदार ब्रेक केली तर त्याच्यामध्ये मग जोरदार सेलिंग प्राईसला मिळू शकतं. ओके, ह्या दोन गोष्टी दोन्हीकडे पण लक्ष ठेवा. धमाका जो म्हणतोय आपण आता मोस्टली बघा, आता तो सपोर्टला आहे ना, म्हणजे आपल्याला अपेक्षा आहे की डाऊनसाईडला मुवमेंट मिळेल. ती कधी मिळणार आहे आपल्याला? 19370 खाली. जर आपल्याला वरच्या साईडला मोठा ट्रेड करायचा आहे तर 19450 वरतू जाऊन थांबला पाहिजे, तर त्या साईडला पण ट्रेड मिळेल. लक्षात ठेवा, त्याला कुठेही जाऊ द्या. आपल्या लेवलच्या वरती गेला की आपण तिथे इनिशिएट करायचा. पुढे जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीची जर कंडिशन्स पाहायला गेली तर एक खूप छान प्रकारे कालचं जर एक अपडेट पहा, 44600 पर्यंत आपल्याला घेईल सपोर्ट, असं कालचं आपलं अनालिसिस होतं. मोस्टली 44600 पासूनच बाउन्स बॅक घेतला. ओके, याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर उद्या काय करायचं आहे. 44639 आजचं क्लोजिंग आहे. 44600 खाली पुन्हा एकदा डाऊनसाईडची लेवल ओपन होईल किंवा डाऊनसाईडला ओपनिंग देईल तो. 44400 पर्यंत क्विकली येईल. 200 पॉईंट काय खूप मोठी गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी बँक निफ्टीला. आणि त्याच्याखाली पण 44200 पर्यंत जाण्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे 44600 खाली टप्प्याटप्प्याने तो 300 ते 400 पॉईंट डाऊनफॉल मारू शकतो. आणि 44800 ब्रेक केल्याशिवाय कॉल साईडचा विचार करायचा नाही आहे. 44800 वरच ॲट द मनीचा आपण विचार करू शकतो, कारण थोडा हर्डल आहे. जर 44800 क्रॉस केला तर 44500 प्लस त्याच्यावर जायचा तो प्रयत्न करू शकतो. तर ह्या कंडिशन्स आहेत अशा उद्याच्यासाठी. फिन निफ्टीकडे येऊया. फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो याच्यामध्ये, तर हा पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, लोअर लोज कंटिन्यू बनवतोय. मागील 4 दिवसापासून छोट्या छोट्या प्रमाणामध्ये ह्या तिघांमध्ये, म्हणजे दोघांमध्ये, निफ्टी सॉरी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी सेलिंग चालू आहे. तर याच्यामध्ये मला असं वाटतंय की 19900 खाली पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल. त्याच्याखालीच पुटमध्ये बसायचे, त्याच्याखालीच 19900 वगैरे त्याच्याखालचे तुम्हाला पुट ऍक्टिव्ह होतील. आणि 20020 नॉर्मल लेवल लिहून ठेवा, त्याच्यावरती जात नाही तोपर्यंत फिन निफ्टीच्या कॉलमध्ये बसू नका, कारण तो इथून इथपर्यंत जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा ट्रॅप करू शकतो. तर अशा कंडिशन्स आहेत मित्रांनो, ह्या लेवल्स तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायच्यात. याच्यानंतर ना मित्रांनो, हे झालं तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या लेवल्स बाबत. याच्यानंतर ना मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून वर्कशॉपची डेट्स जी सीट फुल झाल्या होत्या 5-6-7 आता नवीन डेट्स आहेत. म्हणजे तुम्हाला 5-6-7 येता येणार नाही आहे, कारण तिथे रिझर्वेशन फुल झालेले आहेत. त्याच्यानंतर ना तुमच्यासाठी आम्ही एंड ऑफ द मंथच्या डेट्स काढलेल्या आहेत. ओके, तर त्या डेट्स तुमच्यापर्यंत येऊन जातील. खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मेसेजमध्ये आम्ही त्या तुम्हाला टाकतोय, जेणेकरून तुम्ही क्विकमध्ये प्लॅन करा की जिथे तुम्ही माझ्या समोरासमोर बसून ह्या लेवल्स कशा काढायच्या, कशा प्रकारे अनालिसिस करायचं, कुठे एंट्री घ्यायची वगैरे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे विथ लाईव्ह ट्रेडिंग पण. याच्यानंतर ना काही 4 स्टॉकची नावं देतो. त्या 4 स्टॉकची नावं तुम्हाला स्टडी पर्पजसाठी असतील, स्वतःचा अनालिसिस करून ट्रेडचा तुम्ही विचार करू शकता. पुढचा स्टॉक असेल, म्हणजे पहिला स्टॉक असेल वरुण बेवरेजेस लिमिटेड. वरुणमध्ये 481.75 क्लोज झालाय, सॉरी 841.75 क्लोज झालाय. 843 वरती याच्यामध्ये पुन्हा एकदा बाईंग फोर्स पाहायला मिळेल. याच्यानंतर 2 नंबरचा स्टॉक असेल VRL लॉजिस्टिक्स लिमिटेड, त्याच्यामध्ये 736 क्लोज झालाय. 742 वरती लक्ष ठेवा VRL लॉजिस्टिक वरती. 3 नंबरची स्क्रिप्ट असेल तुमच्यासाठी फिनोटेक्स ओके केमिकल लिमिटेड, त्याच्यामध्ये 277 आज बंद आहे.
268.50 च्या खाली याच्यावर लक्ष ठेवा, सेलिंग प्रेशर वाढू शकतं याच्यामध्ये. आणि चार नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये रोलेक्स रिंग्स लिमिटेड, याच्यामध्ये पण आज 2131 चं क्लोजिंग आहे. 2125 च्या खाली रोलेक्स रिंग्सवर लक्ष ठेवा, जोरदार सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं आपल्याला. अशा प्रकारे होते चार स्टॉक्स आणि अनालिसिस आजचं. उद्याचं तुम्हाला काय वाटतं, मार्केटमध्ये धमाका होऊ शकतो का, कमेंट करा. आणि तुम्हाला असे स्टॉक्स डेली तसेच वीकली स्विंग स्टॉक ज्या चांगल्या स्क्रिप्ट असतात टॉप 10 मधल्या, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जावा, तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा, टीमला स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला ते ऍड करून घेतील. या व्यतिरिक्त आणखी कुठल्या व्हिडिओवर आपण बोलायचं तेही कमेंट करून सांगा. भेटूया उद्या अशाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ सह संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.